नमस्कार सुगरांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण घरच्या घरी बटाट्यापासून खूप छान असे वेपर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। यासाठी जे बटाटे वापरले थोडे आकाराने मोठे वापरायचेत, म्हणजे छान असे मोठे मोठे वेपर्स होतील। तर तेच कसे बनवायचे ते पाहूयात। त्यासाठी मी 1 किलो बटाटे आणलेले आहेत, थोडेसे आकाराने मोठे आहेत आणि नवीन बटाटे आहेत, म्हणजे पांढरे शुभ्र वेपर्स होतात। तर आता या बटाट्याचे साल काढून घेऊयात। साल काढण्यासाठी मी हे घेतलेलं आहे, तर याने काढायचे अशा पद्धतीनं, एकदम हलक्या हाताने काढायचे। नवीन बटाटे आहेत त्यामुळं एकदम पांढरे शुभ्र आहेत, एकदम कडक असतील तर वेपर्स चांगले होतात। तर अशाच पद्धतीनं सर्व बटाट्याचा आपण साल काढून घेऊयात। तर सर्व बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं, अगोदर स्वच्छ धुतले होते आणि साल काढल्यानंतर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत। तर आता खिसून घेऊयात। तर त्यासाठी मी खिसणीचा वापर करणार आहे, वेपर्सची खिसणी आहे ही। अशा पद्धतीनं दोन आहेत, लहान आणि मोठी, ज्या पद्धतीने आपल्याला खिसायचे त्या पद्धतीने खिसू शकतो। तर मी लहान स्लाइसचा वापर करणार आहे, म्हणजे ते छान होतील। जास्त जाड केले तर ते कडक होतात तळल्यानंतर। तर खिसून घेऊयात। एकसारखं प्रेस करून खिसायचे, म्हणजे एकसारखे वेपर्स होतात। तर खिसून झालेला आहे एक बटाटा। तर अशा पद्धतीनं छान असे चिप्स आपले होत आहेत। तर हे आता मी काढून घेते। एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय मी, तर यामध्ये तुरटीचा लहान खडा फिरवून घेऊयात। आणि या पाण्यामध्ये आता आपण हे वेपर्स टाकायचेत। खडा मी यामध्ये टाकलेला नाहीये, फक्त हे वेपर्स थोडेसे धुवून घ्यायचेत, म्हणजे जे स्टार्च वगैरे असतं ते निघून जाईल बटाट्यामध्ये। तर अशाच पद्धतीने सर्व मी वेपर्स खिसून आणि ह्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते। पूर्ण असे सगळे वेगवेगळे करायचेत, म्हणजे ते एक्स्ट्राचं जे स्टार्च असतं बटाट्याचं ते निघून जातं आणि छान असे कडक होतात बटाटे। तर खिसून घेऊया सर्व बटाटे आपण। तर सर्व बटाटे मी अशा पद्धतीनं खिसून घेतलेत, खूप छान असे छान पातळ पातळ असे निघालेले आहेत वेपर्स। तर हे काढून घेऊयात, कारण हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेत मी। तर आता ह्यामधून काढून घ्यायचे अशा पद्धतीनं, थोडंसं पाणी आहे ते नितळून द्यायचे, म्हणजे जे पांढरं स्टार्च आहे ते पूर्ण निघलं की आपले वेपर्स पांढरे पण होतात आणि तळल्यानंतर लाल होत नाहीत। तर हे काढून घ्यायचे अशा पद्धतीनं। तर बाउलमध्ये मी पाणी घेतले, यामध्ये हा तुरटीचा खडा टाकते मी। 1 किलो बटाट्यासाठी मी लहान तुरटीचा खडा वापरलाय। बटाटे जर जास्त असतील तर थोडासा मोठा खडा वापरायचा आहे। मी 10 किलोचे 5 किलोचे वेपर्स करते एका वेळेस, तर वर्षभर ते पुरतात। तर आता हे वेपर्स यामध्ये टाकून घेऊयात। जेवढे बटाटे मोठे असतील तेवढे वेपर्स मोठे होतात। तर पूर्ण भिजले पाहिजे तेवढं पाणी असायला पाहिजे वेपर्सच्या ह्या भांड्यामध्ये। तर मी आणखीन पाणी टाकणार आहे थोडंसं, म्हणजे पूर्ण सगळे बटाटे व्यवस्थित भिजले जातील। एकदम छान असे काप निघालेले आहेत। तर यामध्ये काढून घेऊयात आणि आणखीन थोडंसं पाणी टाकूयात। तर थोडेसे वेपर्स मी दुसऱ्या बाउलमध्ये पाणी टाकून ठेवलेले आहेत, कारण यामध्ये बसत नव्हते। तर पाणी असं गच्च भरायचे, म्हणजे पूर्ण असं बुडून राहिले पाहिजेत वेपर्स। तर आता हे झाकून मी रात्रभर ठेवणार आहे। एकाच दिवशी खिसून वेपर्स करणं शक्य होत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळी वेपर्स खिसून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण हे वाफळून घ्यायचे ते।
जर तुम्हाला एकाच दिवशी करायचे असतील तर तुम्ही 1 ते 2 तास अशा पद्धतीने पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे ते कडक होतात आणि खूप छान असे पांढरेशुभ्र वेपर्स होतात। तर आता हे झाकून ठेवते मी रात्रभर। तर रात्रभर हे वेपर्स मी खिसून पाण्यामध्ये ठेवले होते, तर छान असे कडक झालेत। तुरटी टाकल्यामुळं कडकपणा छान असा आलाय, पाणी पूर्ण असं ठेवलं होतं मी भिजेपर्यंत। तर आता हे काढून घेऊयात चाळणीमध्ये, किंवा ज्यात आपल्याला असं पूर्ण पाणी नितळलं जाईल अशा भांड्यामध्ये काढायचे। तर सर्व वेपर्स मी काढून घेते, रात्रभर ठेवल्यामुळं छान असे कडक झालेत, तळले तर मोठे मोठे होतात, हे बटाटे मोठे मोठे होते आकाराने। तर हे सगळं काढून घेते मी, म्हणजे यातलं पाणी जे आहे ते पूर्ण नितळलं जाईल। आणि गॅसवर आता आपण पाणी ठेवूयात, तोपर्यंत यातलं पाणी नितळलं जाईल। तर मी गॅस चालू करून एक मोठं पातेलं ठेवलं आहे गॅसवर, आणि त्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी ओतलंय, कारण 1 किलो वेपर्ससाठी 1 ते 1.5 लिटर पाणी आपल्याला लागेल। यामध्ये मीठ टाकून घेऊयात, तर पाण्याला छान अशी उकळी आली आहे, यामध्ये हे वेपर्स टाकून घेऊयात। तर पाणी पूर्ण छान असं नितळले, एकदा टाकण्यासाठी मी मोठं पातेलं वापरले, तर उन्हाळा कामासाठी मी अशी 2-3 पातेले आहेत। तर 5 ते 7 मिनिटं आता आपण यामध्ये शिजून घेऊयात। तर 7 मिनिटं छान असं उकडून घेतलेत हे वेपर्स, तर कलर पण थोडासा चेंज झालाय आणि असे सॉफ्ट होतात। ज्यावेळेस आपण हात लावून चेक करतो त्यावेळेस असा कडकपणा कमी होतो, असे सॉफ्ट लागतात, करकर लागत नाही। तर आता गॅस बंद करूयात आणि हे वेपर्स आता काढून घेऊयात। तर अशा पद्धतीनं थोडंसं पाणी नितळून द्यायचे आणि चाळणीत वगैरे सर्व काढून घ्यायचे अशा पद्धतीनं, आणि पूर्ण सगळं थोडंसं थंड होऊन द्यायचे आणि पाणी पण पूर्ण यातलं नितळून द्यायचे। गरम आहेत, थंड झाल्यानंतर आपण याला वाळायला टाकूयात। तर सकाळी लवकर लवकर वाफवून घेते मी, म्हणजे छान असं ऊन दिवसभर वाळतात छान वेपर्स चांगल्या उन्हामध्ये आणि पांढरे शुभ्र होतात। तर मी काढून घेते सगळे। तर हे 10 किलो बटाटे मी अशा पद्धतीनं किसून घेतलेले आहेत, तर हे पण वेपर्स मी अशाच पद्धतीने बनवणार आहे। तर आता मी टेरेसवर सुती कपड्यावर हे वेपर्स वाळ्या घालणार आहे, अशा पद्धतीने चिकटून चिकटून टाकायचे। तर सर्व वेपर्स मी अशा पद्धतीनं उन्हाला वाळायला टाकलेले आहेत, तर 3 दिवस छान असं कडक उन्हामध्ये वाळवून घेऊयात। आणि बटाटे स्वस्त आहेत, तोपर्यंतच वेपर्स बनवायचेत। तर वेपर्स छान असे वाळलेले आहेत, मी 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेत आणि छान असे पांढरा कलर पण आले आणि कडक वाळलेत। तर आता तळून पाहूयात की हे कसे झालेत। मी गॅस चालू करून तेल तापायला ठेवलं होतं, तर छान असं तेल तापले, कडक तेल असलं म्हणजे वेपर छान पांढरे शुभ्र उमलतात। तर आता यामध्ये टाकून घेऊयात, थोडे थोडे टाकायचे। तर तुम्ही बघू शकता मोठे मोठे बटाटे असल्यामुळे वेपर्स पण छान असे मोठे मोठे झालेले आहेत। तेल नितळून द्यायचे व्यवस्थित। आता हे काढून घेऊयात।
तर मी सर्व वेपर्स अशाच पद्धतीने तळून घेते आणि तेल ने तळून द्यायचे व्यवस्थित आणि थंड पण होऊन द्यायचे ते। तर आता आपले बटाट्याचे वेपर्स तयार आहेत आणि तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या उन्हाळ्या कामाच्या रेसिपी हव्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या सर्व रेसिपीची लिंक आहे। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्ही माझी एक रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवीन पदार्थ बनवत राहा।